नांदुरा ते जळगाव जामोद रोडवर असलगाव नजीक बस उलटल्याची घटना शनिवारी सकाळी 9 वाजता घडली. या अपघातात सुदैवानं जीवितहानी टळली असून 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. नांदुरा ते जळगाव रोडवर असलगाव नजीक रस्त्याच्या कडेला मुरुमाचा भराव टाकण्याऐवजी ठेकेदारानं चक्क आजूबाजूची काळी माती भरल्याची ओरड या घटनेदरम्यान ऐकायला मिळाली आहे. त्यामुळे बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. MH40N8489 क्रमांकाची पळशी सुपो ते जळगाव जामोद ही जळगाव आगाराची बस असलगावच्या पुढे सुपो जिनजवळ पलटी झाल्यानं यातील विद्यार्थ्यांसह 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.